सातबारा उतारावर नाव नमूद करण्यासाठी 10,000 रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने करवीर तालुका शिंगणापूर गावचे तलाठी संतोष रामचंद्र कुलकर्णी राहणार देवकर पानंद यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा लाचलुचपत विभागाने दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की दत्ता तक्रारदार यांनी 18 जानेवारी 2013 रोजी शिंगणापूर तालुका करवीर येथे जमीन खरेदी केली होती. मात्र जमीन खरेदी करताना त्यांनी जमिनीवर आईचे नाव नमूद केले नव्हते. त्यामुळे आईचे नाव नमूद करण्यासाठी तक्रारदार यांनी शिंगणापूर गावचे तलाठी संतोष कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता. दरम्यान तलाठी कुलकर्णी यांनी जमीन खरेदी करून बराच वेळ झाला असल्याने सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी तहसीलदार यांची परवानगी घ्यावी लागेल आणि यासाठी 10,000 रुपये खर्च येणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाला दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी 24 एप्रिल 2018 रोजी तलाठी कुलकर्णी यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता कुलकर्णी यांनी लाचेच्या रकमेबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावले होते. त्यामध्ये सदरची रक्कम दिनांक 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन येण्याचे सांगितले. मात्र त्यावेळी तक्रारदार आणि तलाठी यांची भेट झाली नाही. त्यामुळे तक्रारदार पुन्हा 26 रोजी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात गेले असता सध्या ऑनलाईनची कामे सुरू असल्यामुळे मी गडबडीत आहे, तुम्हाला स्वतः कॉल करतो किंवा तुमच्या घरी भेटण्यास येतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे सदरचा कारवाई सापळा स्थगित करण्यात आला होता. दरम्यान 25 मे 2018 रोजी तलाठी कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्या दुकानात भेट घेऊन तक्रारदार यांना 7-12 उतारा देऊन माझी बदली आहे, पैसे नकोत, असे सांगून निघून गेले. मात्र कुलकर्णी यांनी 7-12 उताऱ्यावर नाव नमूद करण्यासाठी 10,000 रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने कुलकर्णी यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.